श्री ज्ञानेश्वरी मसिकपराण दिवसतेरावा अय अक ओविक्रमाक क्रमांक से पर्यंत ओम राम श्री ज्ञानेश दत्त गुरुभ्यो नमो नमः ओम नमो भगवते नाथाय नमो नमः जैसे महानदीचे ओघ वाहिले ठाकती समुद्राचे अंग तैसे आगवांची कडून जग प्रवेशतमुखी आयुष्यपंथे प्राणीगणी करोणी अहोरात्रांची सोवानी वेगे वक्र मिळणी साधित आहाती जळतगिरीच्या गवाखा जळतयागिरीच्या गवाखा माझी धापती पंतंगाची या झाका तैसे समग्र लोकदेखा ये वदनी पडती परी जे तुले तेथ प्रवेशले ते तातलिया लोहे पाणी पागळले वहीवटी ही पुसले तयांचे आणि ये ही आरोगन करिता भूके नाही उणेपण कैसे पण असाधारण उदले या जैसे रोगिया जोरा हुनी उठिला का भनगा दुष्काळ पाहला तैसा जीबांचा लळलळाट लड़ देखिला आवाळुवे ताटिता तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसा समसमीत नवाई भूकेलेपणाची काय सागराचा घोंट भरावा की पर्वताचा घास करावा ब्रह्मकटाह घालावा आघवाची दाडे दिशा सगळियाची गिळाविया चांदनिया घ्याविया चा घ्यावीया वर्तत आहे साविया लोलुप्य वा तुझे जैसा भोगी कामवाडे का इंधने आगीसी हटा कचडे तैसी खाताची तोंडे खाखाते ठेली कैसे एकची केवडे पसरले त्रिभुवन जीवाग्री आहे टेकले जैसे का कविठ घातले वडवानळी ऐसी अपार वदने आता येतुली कैची त्रिभुवने का आहार न मिळता येणे माने वाढविली सैंग आगा हा लोक बापुडा झाला वदन ज्वाळा वरपडा जैसी वनवे याची या वेळा सापडती मृगे आता तैसे या विश्वास झाले देव नवे हे कर्म आले का जग जळचरा पांगिले जाळे काळे आता ये अंग प्रभेची ये वागुरे कोणी कडून निग जैल चराचरे की वक्रे नो हे ती जोहोरे ओढवली जगा आगी आकुले दाहकपणे कैसे निपोळी जे ते नेनो नेने परी जया लागे तया प्राणी सुटिका नाही ना तरी माझे री कैसे हे शस्त्र काही जाणे का आपुलिया मारा नेने, विष जैसे तैसे तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही परी एली कडले मुखी खाई हो सरली जगाची अगा आत्मा तू एक सकळ विश्वव्यापक तरी का आम अंतक तैसा ओढवलासी तरी मिया सांडली जीवित्वाची चाड आणि तुवा हिन धरावी भीड मनी आहे ते अवघड बोल पासुखे किती या उग्र रूपा अंगीचे भगवंत पण आठवी बापा नाही तरी कृपा मजपुरती पाही तरी एक वेळ वेद, वेद वेद्या जी त्रिभुविने आद्या विनवेनी विश्ववंद्या ऐके माझी ऐसे बोलोनी जिरे तये नमस्कार नमस्कारला शिरे मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारी जे मिया होआवया समाधान जी पुसले विश्वरूप ध्यान आणि एकेची काळे त्रिभोवन गिळतची उठलासी तरी तू कोण का येतुली ये भ्यासुरे मुख का मिळविली अवघियाची करी परजली शस्त्रे का ह्या जी जवतव रागीटपणे वाढो निगणा तोसी उणे का डोळे करुणी भिंगळवाने भेडसावीत आहासी येथ कृतांतेसी देवा का सया किरतसे हे वा हा आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज या बोला म्हणे अनंत मी कोण हे आहासी पुसत आणि कासी लागी असे वाटत उग्रतेसी तरी मी काळगा हे फुडे लोकसंहारा लागी वाढे सैंग पसरली आहाती तोंडे आता ग्रासीन हे आगवे येत अर्जुन म्हणे कटकटा उभ गेलो मागिल्या संकटा म्हणून आळविला तो बोखटा वाईला हा ते कठीण बोले आस तुटी आज होईल हिमपुटी म्हणून सवेची म्हणे परी आण असे तरी आता की ये संहार बाहरे तुम्ही पांडव आसा बाहेरे ते जात जाता धरु धरे सागरले प्राण होता मरण महामारी गेला तो मागवता सावध झाला मग लागला बोला चित्त देऊ असे म्हणत आहे देवे अजन माझे तुम्ही हे जाणावे एर दान आगवे सरलो ग्रासो वज्रांगळी चंडी जैसी घापे लोनियाची उंडी तैसे जग हे माझी या तोंडी तोवा देखील ये काही सेनी उणे नाही ये वायाची सैन्ये पाही वल्गत आहाती ऐसा चतुरंगाची या संपदा करीत महाकाळेशी स्पर्धा वाटी वेचीया सदा मदा वळंगले जे हे जे मिळो निया कुंठती वीरवृत्तीचे निबळे जयावरी गजदळ वाखी वाखाणी जताती म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आन वाहूनी मृत्यू ते मारू आणि जगाचा भर घोटयाया पृथ्वी सगळीची गिळू आकाश वरचयावरी जाळू काय बाणवरी खेळू वारया ते बोल हाती येरा होती खट दिसती अग्निपरिस मारकपणे काल कुट महोर म्हणत तरी हे गंधर्वनगरीचे उमाळे जान पोकळीचे पेंडवळे अगा चित्रींचे चित्रांचे पुतळे वीर हे देखे हा गा मुगळाचा पूर आला धळ नवे कापडाचा साप केला या शृंगारुणया खोला मांडलिया पै येवी जे बळ ते मागाची बिया ग्रासले सकळ आता कोल्हेरीचे बेताळ तैसे निर्जीव हे आहाती विटी दोरी तुटली तरी ती एक खांबावरील बाहुली बलते निलोटली उलथो नि पडती तैसा सन्याचा याया वगा मोडता वेळ लागे लगे पैगा म्हणून उठी उठी वेगा शहाणा होई तो अ गो नि अवसरे घातले मोहनास्त्र एकसरे कसरे मग विराटाचे नि महाभेडे उत्तरे नागविले आता हे त्या निपटारे झाले निवटी ते रण पडिले घेई यश जिंतले एकले अर्जुने आणि कोरडे नोहे समग्र राज्यही आले आहे तू निमित्त मात्रची होय सव्यसाची द्रोणाचा पाड न करी भीष्माचे भय न धरी कैसेनी कारणावरी परजू हे न म्हणे कोण उपाय जयद्रथा जर्थ, की जे हे न चिंतू चित्त तुझे आणि कही आथी जे जे नाना विजय वी वीर तेही एक एक आगवे चित्रींचे सिंघाडे मानावे जैसे ओलेनी हाते घ्यावे पुसोनिया यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळावा हा का आगवा हे ग्रासिले मिया जेव्हा तुवा देखील ते माझे अवधनी पडले तेव्हाची यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे म्हणून निवडला उठी मिया मारले तू निवटी न रिखे शोकसंकटी लिया आपणाची आडखळा आडी आडखिळा जे तो कौतुकीय जैसा विंधोनी पाडजे तैसे देखे गा तुझे निमित्त आहे बापाविरुद्ध जे झाले ते उपजताची वाघे नेले आता नाता संचले संचलेशतू भोगी हो सा वयाची उठत होते दायाद आणि बळीये जगी दुर्मद ते वखिले विशद सायासन लागता ऐसे इया गोष्टी विश्वाच्या वाकपटी लिहून खाली कीर्ती विजयी होई ऐसी आगवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजय सांगे कुणाथा ज्ञानदेव म्हणे बघ सत्य लोकोनी गंगाजळ सुटलिया वात खळाळ तैसी वाचा विशाळ बोलता तया ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत गड़ एके वेळे का घुमघुमिला मंदरा चळे शिराब्दी जैसा तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वकंदे बोलले अगादे अनंतरूपे ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुखकी भय दुनावले हे नेनोपरी कापिनले सर्वांग सर्वांगतयाचे सखोलपणे वळली मोट तैसे जोडले कर आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी तेवीची काही बोलो जाय तव गळा उजलाची ठाय हे सुख की भय होय हे विचारा तुम्ही परी तेव्हा देवाचीनी बोलय अर्जुना हे ऐसे झाले मी या पदावरून देखील श्लोकाची या मग तैसाची भेन भेन फुडती जोहारू निचरण मग म्हणे जी आपण ऐसे बोलले ती ना तरी अर्जुना मी काळ आली कस तो माझा खेळ हा बोल तुझा कीर अडळ मानू आम्ही परी तुवाजी काळे आजी स्थितीची ये वेळे जे हे न मिळे विचारासी कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे कैसे, कैसे नव्हे ते वादरके आणावे म्हणून करू मनसी ते नव्हे बहुत करुणी हा जी चौपाहारी न भरता कोणीही वेळे शिळनता काय मध्यान्नी सविता मावळत आहे पै तुझा खंडिता काळा आहा आहाती जी वेळा त्यापरी त्या तिन्ही परी सबळा आपुला लिया समयी जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रळय हारपती आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रळय पाठी प्रळयाची ये वेळे उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे हे न ढळे ऐसे म्हणून आजी तव भरे भोगे स्थिती वटित आहे जगे गससी तू हे न लगे माझ्या जीवी तव संकेते देव बोले अगा या दोन्ही सैन्यांचे भरण पुरले ते प्रत्यक्ष जव अनंता जव लागला बोलता तव अर्जुन यथा अस्तित मग म्हणतसे देवा तू सूत्री विश्व लाघवा जगा आलामा आघवा पूर्वस्तुती पुढती परी पडलीया दुःख सागरी तू काळ का जया परी ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवीत असे कीर्ती आठविता वेळोवेळा भोगित असे महा सुखात सोहळा तेत हर्षामृतकल्लोळा वरी लोळत आहे देवाजी आले पणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टातया भंग अधिकाधिक पै त्रिभुन त्रिभुवनीची या राक्षसा म्हावय तू ऋषिकेशा म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे येत सुरनर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते तुझं देखो नि हर्ष निर्भर नमस्कारी तसती ये तगा कौना राक्ष कारणा राक्षस हे नारायणा लगतीची चरणा पळते जाहले आणि हे काय तू ते पुसावे इ तुले आम्मासी ही जानवे तरी सूर्योदयी राहावे कैसे नितमे? जी तू स्वप्रकाशाचा आगर आणि झाला आहासी गोचर म्हणून या निशाचरा केर फिटला सहजे हे ऐतुले दिवस आम्मा काय नेनवेची श्रीरामा आटा दे महिमा गंभीर तुझा जेथोडी नाना सृष्टींची या ओली पसरती भूतग्रामी रामाची या वेली तया महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा देवा देवानिस्सीमसत्व सदोदित देवा निस्सीम गुण अनंत देव निस्सीम साम्य सतत रेंद्र देवांचा जी तू थ्रिगती त्रिजगती ए ओलावा अक्षर तू सदाशिवा तू त सदसत देवा तया हि अटिरते तू, तू प्रकृती पुरुषांची आदि जी तूची अवधी स्वय तू अनादी पुरातन तू सकल विश्वजीवन जीवासि तूची निधान भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याच हाती लोचना स्वरूप सुख तुची अभिन्ना त्रिहोणाची आयतना आयतन म्हणून जी परम तू ते म्हणजे महाधाम कल्पाी मदब्रम तुझ माझीगे किंबहुना तो वादेवे विश्वविस्तरले आहे आगवे तरी अनंतरूपा वा कवण तू ते जी काय एकतो नवसि कवने ठाई नससी ते असो जैसा आहासी तैस या नमो वायु तू श्री अनंता यम तु नियमिता प्राणीगणीवसता अग्नि तू। वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म, पिता महाता हि परम आद्यजनकतो आनी कही जे जे काही रूप अथवा नाहि तया नम तु श्री जगन्नाथा तानुरागे चित्ते नमन केले नमनकेले मग मृ म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाटी ति साध्यमूर्ती ते आणि म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो पाहत पा पाहत पा, पाता प्रांते समाधान पावे चित्ते आणि म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो ये भूते सर्वत्र देखे तया ते आणि पुन्हा पुन्हा मणे नमस्ते नमस्ते प्रभो ऐसी रूपे ते अद्भुते

उभा स्वामी मा, ये पाटीसी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्ही मासी विमुख विमोक न घडे तुझ आता वेगळा लिया अवयवा नैणे रूप करू देवा म्हणून तुझ सर्वा म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका जी अनंत वळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा सकळकामी समा सर्व देशा आ आकाशी जैसे अवकाशची होनी आकाश असे तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व किंबहुना केवळ सर्व हे तुची निखळ परीक्षीरा नवी कल्लोळ पयाके जैसे म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा हे आले म सद्भावा आता तुची सर्व परी ऐसिया तू ते स्वामी काहीच नेनोजी आम्ही म्हणून सोयरे संबंध धर्मी राटलो तुदसी हा थोर वाऊर दहाले अमृत संमर्जनम्या केले वारेके घेऊन दितले कामधी होते परिसराचा खडवाची जोडला की फोडून आम्ही गाडोरा घातला कल्पतरू तोडोरी केला खूप शेता चिंतामणीची खानी लागली परी डोळखेची म्हणून आवेरली तैसी तुझी जवळी क धाडली सांगा तीपणे हे आजी पाहे पारोकडे कबर हे केवडे येथ परब्रह्म तू उघडे सारथी केलासी या कौरवांची या घरा शिष्टाई झाडलासी दातारा कैसा वाणिजे जगेश्वरा विकलासी आम्ही तू योगियांचे समाधी सुख कैसे जाने मी मूर्ख उपरोतमी जी सन्मुख तु तुलसी करू तू तु या विश्वाची आदी बैससी जिये सभासदी तेथे सोयीची संबंधी रळी बोलो विपाय रावला येवो तरी तुझे अंगे मान पाओ न मानसी तरी जाओ रुसो सलगी पाया लागोनी बुजावणी तुझ्या ठाई शारंगपानी पाहिजे ऐशी करणी भाऊ केली आम्ही सजनपणाची या वाटा तथ पुढे वैसे उफराटा हा पाड काय वय कुंटा परीसलो आम्ही देवेशी कोलकाठी धरू आखाडा लोंबी करू सारी खेळत तस्करू निकरेही भांडो चांगते उराउरी मागो सर्वज्ञासी की बुद्धी सांगो तेवीची म्हणे म्हणो काय लागो तुझे यामी ऐसा हा अपराध ऐसा अपराध हा आहे जो त्रिभुवनीन समाय जी नेणताची की पाय शिवतले तुझे देवभोवनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी परी माझा गर्व अवधारी निसुगर्व जे फुकणची वैसे देवाची या भोगायतनी खेळता आशंक्येना मनी जी रिगोनिया शैनी सरिसा पवडे कृष्णा मनोने आकारिजे यादव पणे तुते लेखीचे आफुली आण घालचे का तुझा बोल न मानने हे ओतटीचे निदाट निदा भूत घडले म्हणून काय काय आता निविदेची अनंता मी राशी आहे समस्त अपराधांची या लगे पुढा अथवा पाटी जिहे राहटलो भव्य ओखटी तिये मायेची परीपोटी सामावी प्रभो जी कोणी एकेवेळे सरिता घेऊन येते खडुळे ती सामाविजी ती सिंधुजळे आण आन उपाय नाही तैसी प्रीतीका प्रमादे श्री मदविरुद्ध बोलविली तिया मुकुंदे उपसाहावीजी आणि देवाचे निक्षमत्व क्षमा आधार झाली आहे या भूतग्रामा म्हणून जी पुरुषोत्तमा विनुते थोडे आता अप्रभया मद शरणा तरी आता अप्रमेया मदशघनागता आफुलया क्षमा कि जो जिय अपराधांशी जी जनतले मी साचे महिमा नाता देवाचे देव होय चराचराचे जन्मस्थान हरिहराधि समस्ता देवा तू परमदेवता वेदांतेही पडविता गुरु तू गंभीर तू श्रीरामा नानाभूत समा सकळगुणी अप्रतिमा अद्वितीया तुळसी नाही सरिसे प्रतिपादनची कायसे तुवा अवकाशे सामाविले जग तया तुझे नि पाडे तुझे ऐसे म्हणून लाजीजेकची तू एक तू सारिका नाही आणिक तुझा महिमा अलौकिक निणजे वानु ऐसे अरुणे म्हणितले नगपुरती दंडवत घातले तेथे ते सात्विकाचे आले भरते तया मग भणतसे प्रसिद्ध प्रसिद्ध वाचा कोट असे सद्गत काढीची अपराध समुद्रोनी तुझ विश्वसृदा ते कही सोयरेपणे न मनुची पाहि तुझ विश्वेश्वरा वैश्वेश्वराची या ठाई ऐश्वर केले तू वर्णनीय लोभे माते वर्निसी पासवे तरी मिया या वल्गिजे क्षोभे अधिकाधिक आता ऐसीया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा म्हणून रक्षक्ष प्रमादा पासवनिया हेची विनवा वया लागी कैची योग्यता माझीया अंगी परी अपत्य जैसे सलगी बापेशी बोले पुत्राचे अपराध जरी झाले आघात तरी पिता साहे निर्द्वंद तैसे साहिजोजी सख्याचे उद्धवत निवांत, तैसे तुवा समस्त साहिजोजी प्रियाची ठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वता जान देवी उच्चिष्ट काढले आपण ते क्षमा की जोजी ना तरी प्राणाचे सोयरे भेटे मग जीवे भूतली जीये संकटे संकटे ये निवेदिता न वाटे संकोच काई का उखिते आंगे जिवे आपण पेडितले जिया मनोभावे तिया कांत मिनलिया न राहावे उदय जेवी तया परीजी मिया हे विनवले तुमते गोसाविया अनेक का काही एक म्हणावया कारण असे तरी देवेश सलगी केली जे विश्वरूपाची आळी घेतली ते मायवापे पुरवली स्नेहाचे सुर तरुणची झाडे अंगणी लावावी कोडे देयावे कामधे दे पाडे खेळावया मिया नक्षत्री डाव पाडावा लागी आणावा हा छंद सिद्धी नेल आगवा मावले माउली येत वा ज्या अमृतलेशालागी सायास त्याचा पाऊस केला चारी मास पृथ्वी वाहोनीचा चिंतामणी पेरले ऐसा कृत्य कृत्य केलो स्वामी भाऊ लळा पाळीला तुम्ही लाविले जे हरब्रम्मी नायकी जे कानी मा देखावयाची केवती गोष्ट गोठी जयाची उपनिषदा नाही भेटी ते जिव्हा रिची गाठी मजलागी सोडिली जी कल्पादी लागोनी आदिची घडी धरुणी माझी तुल होऊनी गेली जन्मे तया आघवियांची तया आघवियांची आत डोळी घेऊन असे पाहत परही देखिली ऐकली मात आतुडे ना बुद्धीचे जाणणे कही नवचे याची आंगणे हे साधही अंत करणे करावेची ना हे तर डोळ्यांदेखी होवावी ही कर हो गोष्टीची काय सया करावी किंब असे पूर्वी दृष्ट ना श्रुत ते हे विश्वरूप आपले तुम्ही मी मज डोळा धाविले तरी माझे मन झाले पृष्टदेवा परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी जवळी के भोगावी आलिंग वयासी ते ये ये करू म्हणजे तरी कोणे एकेमुखेशी चावळीजे आणि कहना खेव देजे तुझ लेख नाही म्हणून वारिया सवे धावणे नटके गगना खेव देणे जळकेली खेळणे समुद्र एके होती या लागे जी देवा येतीचे भय उपज उपजत जीवा म्हणून ये तुला पाळावा जे पुरे हे आता चराचर विनोदे पाहिजे मग तेने सुख घरी राही सुखे घरी राहिजे तैसे चतुर्भुज रूप तुझे ते विसावा आम्हा आम्ही योगदात अभ्यासावे तेने याची अनुभवा यावे शास्त्रांचे आलोडावे परिसिद्धांत तोहाची आम्ही ते किती सगळे तिये फळावी येण्याची फळे तीर्थे हो तू सकळे याची लागे आणि कही काही जे जे दान पुण्य आम्ही की जे तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप ऐशी तेथींची जीवा आवडी म्हणून सक म्हणून तेची देखावया लवडसवडी वर्तत असे ते सांकडी फेडीचे वेगी अका जीवीचे या सकळ विश्व वसवी तेया प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा कैसा निरोत्फला ते रावीत आकाशाही रंग लावित तेजाची ओज दावीत इंद्र निळा कैसा परिमळ झाला मरगजा का आनंदासी निघा लिया भुजा जाचे जानवरी मकर ध्वजा जोडली बरव मस्तकी मुकुटाते लेवविले की मुकुटा मुकुट मस्तक झाले शृंगाराजेने लादले अंगाचे निजया इंद्रधनुष्याची ये आळाणी माझी मेघ रंगनी तैसे आवरले शारंग वै जंतिया आता ते उदार गदा असुरा देत कैवल्यपदा कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे किंबहुना स्वामी ते देखावाया उत्कंठीत पामी म्हणून आता तुम्ही तैसया होवावे हे विशुरूपाचे सोळे निवाले निवालेची डोळे आता होता ते आदले कृष्णमूर्ती रागी ते साकार कृष्ण रूपडे वाचो पाहो नावडे ते न देखता थोडे माणिता ती हे आम्हा भोग मोक्षाची या ठाई श्रीमूर्ती वाचोनी नाही म्हणून तैसाची साकार होई हे उपसंहारी आता या अर्जुनाची या बोला विश्व रूपा विस्मयो दहाला म्हणे ऐसा नाही देखला दसा हळ कोणी कोण हे वस्तू पावला आहासी तया लाभाचा तोष्ण घेसी मा भेने काय नेनो बोलसी हे कडायचा सा, आम्ही सावियाची जे प्रसन्न होणे ते अंगची वरी म्हणे देणे वाचोन जीव असे वंजवेचने कौनासी गा ते हे तुझीये चाडे आजी जीवांचे चिदळवाडे काम उनिया एवडे रचले ध्यान ऐशी काय नेनो तुझी आवडी झाली प्रसन्नता आमशी वेडी म्हणून गोप्याची ही गुढी भोली जगी ते हे अपारा अपार स्वरूप माझे परात्पर येथून ते अवतार कृष्णाधिक हे ज्ञान तेजाचे निखळ विश्वात्मक केवळ अनंत हे अडळ आद्य सकळा हे वाचूनी अर्जुना पुरुष्रुतदृष्ट नाही आना जे जोगे नवे साधना म्हणून याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले यज्ञ किर आले स्वर्गोनिया साधकी देखिला आयासा रोनी वळीला वाढीला अभ्यास आणि अध्य अध्ययनी चौरस नाही येत श्री गेची सत्कर्मे दहावी नली स्वसंभ्रमे ही बहुतेकी सत्य सत्यलोक ठाकेला तपी ऐश्वर्य देखिले आणि उभयांचे उग्रपण सांडले यवतपसराजे ठेले अपारांतरे ते हेत्वा अनायासे विश्वरूप देखील देखिले जैसे ये मनुष्यलोकी तैसे न फावेची काहुना आज ध्यान संपत्ती लागी तू एकची आथिला जगी हे परमभाग्य अंगी ग्रंचीही नाही म्हणून विश्वरूप लाभेश्लाक हितीचे भय नेघ 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 हे वाचोनी अन्य चांगन मनी काही हा गा समुद्रामृताचा भरला आणि आवसात वरपडा झाला मग कोणीही आती ओसंडीला बुडजेल म्हणून ना तरी सोनयाचा डोंगर एक स्नान चले हात थोर ऐसे म्हणून अव्वेर करणे गडे दैवे चिंता लेईजे की हे ओझे म्हणून सांडीचे काम धेनु दौडीचे न पोसवे म्हणून चंद्रमा आलिया घरा जे निगे करतोसी उबारा पडिसाई पाडतोसी दिनकरा पडता सर तैसे ऐश्वर हे महातेज आजी हाता आले आहे सहज की एट तुझ गजबज हो आवी का परि नेनसी च गावंडिया काय कोपो आटा धनंजया आंग सांडो आणि छाया आलिंगतोशी मा हे नवे जोमी साचे हेथ मन करुणिया काचे प्रेमधरसी अवघणियेचे चतुर्भुजचे तरी आजुनिवरी प्रार्था सांडी सांडी हे आस्ता ये विषयी अनास्था करसी जने जे रूप हे रूप जरी घोर विकृत आणि थोर तरी कृत्रिशयाचे घर हिची करी कृपरचित्तवृत्ती जैसी रो निघाली ठेवया पासी मग नुसते न देहेसी आपण असे का आजात पक्षी जवळ जीव ठेवणी अविशाळा पक्षिनी अंतराळा माझी जाय नाना गायत रे डोंगरी परिचित्त बांधले वस्ते घरी तैसे प्रेम येथीचे करी स्थानपती एरवर्चिले निचित्ते बाह्य सख्य सुखापुरते भोगी भोगीजोका श्री ते चतुर्भुज परिफुडत पुरती पांडवा हा एक बोलणं विसरावा जे इये रूपी होऊन सद्भावा नेदा नेदावे निगो हे कही नवतेची देखील म्हणून भैजे तुझं उपजले ते सांडी एक संचले असो दे प्रेम आता करू तुझे या सारीचे ऐसे म्हणतले विश्वतो मुखे तरी मागील रूप सुखे न्याळी पाहतू ऐसे वाक्य बोलत खेवो मागता मनुष्य झाला देवो हे ना परी नवलावो आवडीचा तीये शवणाचे कैवल्य उघडे परी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिदले की नावडे अर्जुनासी वस्तू घेऊन वाळिजे जैसे रत्नासी दूषण ठेवीचे ना तरी कन्या पावनी पावनिया म्हणजे मन अनये हे तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाढ कैसा शैल दिदलीसी उपदेशा कीर्ती देवे फोडो निभंगाराचा रवा लेणे घडले आपुलिया सवा मग नावडे तरी जीवा तरी आटीजे पुढती <coughs> तैसे शिष्यांची प्रीती झाले कृष्णत्व होते ते विश्वरूप झाले ते मनान येची मग आणले कृष्णपण मागोते हा वरी शिष्याचा निकसी साते गुरु आहाती कौने देशी परि जे आवडी कैशी संजय म्हणे मग विश्वव्यापुनी भगवंते जे दिव्य तेज प्रकटले होते तेची सामावले माग होते कृष्णरूपीए जैसे तोंपद हे आघवे तत्पदी सामावे अथवा ध्रुमाकार साठवे बी जणिके जेवी ना तरी स्वप्न संभ्रम जैसा जीवदशा श्रीकृष्णी योग हा तैसा संहार तो जैसी प्रभा हारपिली बिंबी की जळ नवी ਨਾਨਾ ਵਰਤੇ ਸਿੰਦੂ ਗਰਭੀ ਵਿਗਾਲੇ ਰਿਗਾਲੇ ਰਾਯਾ ਹੋ ਕਾਜੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨਾ ਕ੍ਰਤੀ ਚੀਏ ਮੂੜੀ ਹੋਤੀ ਈਸ਼ਵਰੂਪ ਪਟਾਚੀ ਘੜੀ ਤੇ ਅਰਜੁਨਾ ਚੀਏ ਆਵੜੀ ਉਕਲੋਨੀ ਦਾਵੇਲੀ ਤ ਪਰਮਾਣੂ ਪਰਿਮਾਣੂ ਵਾਰੰਗ ਤੇਨੇ ਦਿਖਿਲਾ ਸਾਵਯ ਤਾੰਗ ਤੇ ਤ ਗਾ ਕੀਏ ਨਵੇ ਚਿਲਾਗ ਲੋ ਨਿਗੜੀ ਕੇਲੀ ਪੁੜਤੀ ਤੈਸੇ ਵਾੜਿ ਚੇਨੀ ਬਹੁ ਵਸਪਨੀ रूपे विश्वचिंतिले जेणे ते सौम्य कोडीसवाने साकार झाले उना आणते धरले दाकुटपण मागते परी आश्वासले पाळता ते लियासी जे स्वप्नी स्वर्गात गेला तो औसात जैसा चैला तैसा विस्मय झाला किरीटीसी ना तरी गुरुकृपे सवे ओसरलेया प्रपंच स्फुरतत्व जेवी पांडवे श्रीमूर्ती देखिली तया पांडवा ऐसे चित्ती आडविश्वरूपाची जवणी का होती ते फिटवणी गेली परवती हे भले झाले काय काळाते जिडोनी आला की महावात मागा सांडीला आपुलिया बाही उतरला सातही सिंधू ऐसा संतोष बहुचित्ते चित्ते असे पांडुसुते कृष्णा ते देखोनिया मग सूर्याची या अस्तमानी मागोती तारा उगवती गरणी तैसा देखो लागला अवणी लोकांसहित पाहत व तेची कुरुक्षेत्र तैसेची देख दोही भागी गोत्र वीर वर्ष वर्षता ती शस्त्रात संघाट वरी तया बाणांची या मांडवात तैसाची रस देखे निवांत धुरे बैसला लक्ष्मीकांत आपण तळी यव मागितले जैसे तैसे तेने दे देखील वीरविलासे मग म्हणे जी जियालो आलो ऐसे झाले आता झाले आता बुद्धी ते सांडव निर्ज्ञान भेने वळ रान अहंकार ऐसी म्हण झाले इंद्रिय प्रवृत्ते भूलली वाचा वाचकपणा चुकली ऐसी झाली शरीरग्रामीण ती माग होती जीवते भेट भेटली प्रकृती आता जिताने श्रीमूर्ती झाले इया ऐसे सुख जीवी घेतले मग श्रीकृष्णाते म्हणितले पिया तुमचे रूप देखिले मानुषे हे रूप दाखवणे देवराया की मज आपत्या चुकलीया बुझा होणे तुवा माया सनपाण दिदले जी विश्वरूपाची या सागरी होतो तरंग मावी वावेवरी तो इये निजमूर्तीच्या तरी निघालो आता ऐके द्वारकापूर सुहाडा मद सुकतिया जी सुखिजा जी झाडा हे भीती न भेटी नव्हे व मेघाचा केला जी सावी साविया, सावियाची तृषा फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला आता जिनयाचा फिटल अ भरवसा माझी हृदयरंगणी हृदय रंगनी होताय लावणी सुखेशी बुजावणी झाली मज यया पार्थाची या बोलासवे हे काय म्हणतले देवे तुवा प्रेम दे ठेवणी यावे विश्वरूपी की मग ये श्रीमूर्ती बेटा वेसडिया आयती ते शिकवण सुभद्रापती विसरला सीमा अग आंधळया अर्जुना आता आलिया मिरोही वयसाना ऐसा आती मना भाव तरी विश्वात्मक रूपडे जे दावेले आम्ही पुढे ते ही परी जोडे तपे करिता आणि अष्टांगादी संकटी योगी शिणका ती क्रिटी परी अवसर नाही भेटी जयाची ये ते विश्वरूप एखादे वेळ कैसेरी देखो अळुमाळ ऐसे स्मरता काळ जातसे देवा आशेषिया अंजुळी ठेवून हृदयाची या निडळी ते चातक निराळी लागले जैसे तैसे उत्कंठा निर्भर हो निया सुरवर घोकित आट ही पाहर भेटी जयाची परी विश्वरूपा सारिके स्वप्नी ही कोणी न देखे ते प्रत्यक्षत्वा सुखे देखिले हे पै उपायाशी वाटा न वाती येत सुबटा साही सहित होटा वाईला नेती मज विश्वरूपाची या मोहरा वया धनुर्धरा तपांची आई सर्व वारा नवे चिलाग आणि दानादिकीर कारडे मी यज्ञही तैसा न सापडे जैसे नी का सुरुवाडे देखील तो देखिला वा तैसा मी एकीची एकीची परी आ तोडेगा अवधारी जरी भक्ती येऊने वरी चित्ताते गा परी तेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचोरी येणारसी गती जिनेने का सकळजळ संपत्ती घेऊन समुद्राते घेऊ सती गंगा जैशी अनन्यगती मिल्ली चिमिळे तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एक सरे पदमाजी संतरे चि होनी आणि तेवीची मी ऐसा थडी आणि माधारी सरीसा शिराब्दी का जैसा क्षीरासाची जैसे मज लागू निंगीवरी किंबहुना चराचरी भजनाची का दुसरी परीची नाही गा तयाची क्षणासवे एव मी जानावे जाणीतला तरी स्वभावे दुष्टही होय मग इंधन इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे हारपे ते आग्नेची होऊनी आरोपे मूर्तजेवी का उदयने की जे तेजाकारे तग्रची होऊनी असे अंधारे मग उदय लिया एक सरे प्रकाश होय तैसे माझीये साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारीत वैत जाय मग मी तो हे आगवे एक मीची आती स्वभावे किंबहुना सामावे इति श्रीमद्भगवद्गीता उपनिष्सविद्यायाोगशास्त्रे श्रीकृष्णाजुन संवादे विश्वरूपर्शन योगो नाम एकादशोध्याय जो मदची एका एकालागी कर्मे वाचो निदगी गोमटे दुष्ट सकळ दयाचे मीचे केवळ जैन जिनयाचे फळ मदचि नाम ठेविलेखभूते हे विसरला जे दिटी मीची आहे सुदला म्हणून निर्वैर दहाला सर्वत्र भजे ऐसा जो भक्त होय तयाचे चेत्री धातुक हे जे जाय ते मीची ठोनी ठाय पांडवा गा ऐसे ऐसे जगदूदर दोन दिले तेने रसाळे संजयो मने बोलिले श्रीकृष्णदेवे देवे जयावरी तो पांडुकुमर झाला आनंद संपदा थोर अश्ण आणि कृष्ण चतुर एक तो जगी तेने देवांची मूर्ती निक्या नहाळेल्या चित्ती तो विश्वरूपा होनी कृष्णाकृती टिकिला लाभ परितयाची जाणिवे मान्य की जेची देवे जे व्यापका होणी नव्हे एकदेशी देशी एक सामा समर्थावया लागी एक दोन सांगी चांगी शारंगी रावित झाला या ऐकून सुभद्राकांत चित्ती आहे म्हणत तरी होय वरवे दोही आत ते पुढती पुसो ऐसा आलोच करुणी जीवी आता कुस्ती ओजवर ओजवरवी आदरेल ते परिसावी पुढे कथा प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगी जैल विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेवो म्हणे भोरडी सद्भावाची अंजुळी मिया ओव्या फुले मोकळी अर्पिली आंग्री युगली विश्वरूपाच्या इति श्री ज्ञानदेवविरचितायां भगवद्दीपिकायाम् एकादशोऽध्याय अथ श्री ज्ञानदेवविरचितायां भगवद्दीपिकायां द्वादशोऽध्याय जय जय वो शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी इडली अनुटी ताटी जे कृपा दृष्टी निर्विश होय तरी कौनाट तापकोळी कैसे शोक जाळी जरी कल्लोळी पुरेशी योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळेळे सोहमसिद्धीचे लळे पाळीशी तू आदार या अंकी वाढविसी कौतुकी पालकी परिये देसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी करसिनपवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी सतरावीयेचे सन्यदेशी हानाहताचा हल्लगासी घासी समाधी बोधे निजविसी बुजाविनी म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझ्या पावली या कारणे मी सावली संडी तुझी औ सद्गुरूची दृष्टी तुझे कारुण जया ते अधिष्टी तो सकळविद्यांची सृष्टी धात्रा होय म्हणून आंबे श्रीमनते निजन आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागर कर्वी उचित रत्नांचे आगर भावार्थाचे गिरीवर निभजवी माये साहित्य सोनयाची या खानी उघडवी देशीयेची क्षोणी विवेकवल्लीची लावणी हो देई सैंग संवाद फळ निधाने उद्याने लावी मने गयने निरंतर पाखांडाचे दारकुटे मूढी वाघवाद अहवाटे सावध काचिदुष्टेसपेड श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण दिवस तेरावा संपूर्ण ओम द्राम श्री गुरुभ्यो नमो नम ओम नमो भगवते श्रीसद्गुरुनाथाय नमो नम